Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, म्हणजे टाळ्या तुम्ही वाजवा, आम्ही स्वागत करतो सायली संजीव आणि सुबोध भावे. या नमस्कार. आणि बघणाऱ्या सर्व रसिक मंडळींना खूप खूप शुभेच्छा. वा, हर हर महादेवच्या निमित्ताने महाराज इथे आले. हा, तेच माझी उत्सुकता वाढली. मगाशी कळलं नाही मला तू एकदम हर हर महादेव का म्हणाल, नंतर सांगितल्यावर कळलं की सुबोध आणि दोघे त्या चित्रपटात काम करतायत. बरोबर, तर मला ते ऐकायला आवडेल. कसा होता हा अनुभव आणि काय हा सिनेमा आम्हाला सांगणार आहे? विलक्षण अनुभव होता. एकतर शिवरायांचं चरित्र नुसतं वाचणं हाच एक मोठा अनुभव असतो, आणि प्रत्यक्ष पडद्यावरती सादर करणं हा एक त्याच्यापेक्षाही अद्भुत अनुभव आहे. बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या एका अनोख्या नात्यावरती खरं तर हा चित्रपट आहे. फक्त पैशांसाठी महाराजांपुढे माणसं जोडली गेली नव्हती, तर महाराजांच्या विचाराने आणि स्वराज्य मिळवायचं ह्या एका ध्येयाने महाराजांपाशी सगळी माणसं एकत्र आली होती. आणि ती कशा प्रकारे एकत्र आली, नेमकं त्यांच्यामध्ये आणि महाराजांमधलं नातं कसं होतं, हे नातं दाखवणारा, महाराजांचे विचार पुन्हा एकदा आजच्या पिढीपुढे सांगणारा हा चित्रपट आहे. सर, तुमच्या बाजूला एक जी छोटीशी मुलगी उभी आहे ती फार तशी डॅशिंग आहे, आणि ह्या सिनेमातली तिची भूमिका आहे तशी खूप डॅशिंग आहे, तर तुझ्या भूमिकेविषयी तू काय सांगशील साई? एक तर मी खूप नशीबवान आहे की ही भूमिका माझ्या वाटायला आली. माझ्या आयुष्यातलं पहिलं ऐतिहासिक पात्र मी करते, मी कधीच ऐकते. सईबाई, सईबाईचं. आणि सुबोधने सगळं सांगितलं या सिनेमाबद्दल, पण महाराजांच्या आयुष्यात आणि स्वराज्यात कोणाकोणाचा कसा कसा सहभाग होता हे या चित्रपटात खूप उलगडतं, आणि सईबाईंचा किती त्याच्यात मोठा वाटा आहे हे या चित्रपटात कळतं. त्यामुळे म्हणजे मी तर भाग्यवान आहे, आय एम ब्लेस्ड की मला ही भूमिका करायला मिळाली. हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, ह्यात असं काय आहे? मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं जर आपण उदाहरण घेतलं तर भारतीय शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत. मारवा आहे, हूप आहे, मालकंस आहे, तोडी आहे, आणि अनेक घराणी आहेत भारतात ते राग मांडणारे. तसंच समजा भारतीय शास्त्रीय संगीत यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज असा एखादा जर राग असेल तर तो राग प्रत्येक घराणं वेगवेगळ्या पद्धतीने मांडतं, आणि हे मांडल्यानंतर सुद्धा तो राग आपल्याला संपूर्णपणे समजलाय असं म्हणण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही. आज आपण ज्याच्यासाठी जमलेलो आहोत ते आपण आता काम सुरू करायचं काय, ते महत्वाचं आहे. तर तुम्ही काय पदार्थ करणार आहात? करणार आहात ना मुळात, म्हणजे काय? हो, मी साधा जो मला असं वाटतं की महाराष्ट्राचा पदार्थ आहे पिठलं भाकरी, तर तो करावा असं म्हणतोय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.